नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत युरोप आणि भारत या घटकामधील फ्रेंच राज्यक्रांती। फ्रेंच राज्यक्रांती ही कशामुळे घडली, त्या ठिकाणी फ्रेंच राज्यक्रांतीनंतर काय झालं याची माहिती आपण या भागामध्ये पाहणार आहोत। यामध्ये पहा बालमित्रांनो, इसवी सन 1789 मध्ये फ्रान्समधील जनतेने त्या ठिकाणी अस्तित्वात असलेली अनियंत्रित म्हणजेच नियंत्रण हरवून बसलेली राज्यव्यवस्था, अन्यायकारक राजेशाही अशी अस्तित्वात होती, ही अनियंत्रित आणि अन्यायकारक राजेशाही म्हणजेच सरंजामशाही विरुद्ध त्या ठिकाणी फ्रान्समधील जनतेने उठाव केला आणि या उठावातून या जनतेला यश मिळालं आणि ती अनियंत्रित राजेशाही अन्यायकारक सरंजामशाही त्या ठिकाणी उलथून टाकण्यात आली आणि त्या ठिकाणी फ्रेंच जनतेने एक प्रजासत्ताक त्या ठिकाणी स्थापन केलं। प्रजासत्ताक म्हणजेच त्या ठिकाणी लोकशाही शासन स्थापन झालं। तर अशा प्रकारे बालमित्रांनो, ही जी घटना झाली, फ्रेंच जनतेने जो उठाव केला आणि त्या उठावामध्ये त्यांना जे यश मिळालं आणि राजेशाहीला त्या ठिकाणी उलथून टाकण्यात आलं, अनियंत्रित असलेली अन्यायकारक असलेली राजेशाही नष्ट झाली, हीच घटना इतिहासामध्ये फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते। तर फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे काय हे तुमच्या आता लक्षात आलेलं आहे। तर या फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला त्या ठिकाणी महत्त्वाचे असे तीन मूल्ये दिले, त्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची देणगी फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिली आणि या मूल्यावर त्या ठिकाणी जगामध्ये लोकशाही व्यवस्था प्रचलित झाली। तर बालमित्रांनो, जगाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारे अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांती या दोन घटना त्या ठिकाणी जनतेला न्यायाविरुद्ध अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित करतात। न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता या गोष्टींचा त्या ठिकाणी या मूल्यांची या दोन घटनेमुळे जगाला देणगी मिळाली, विशेषतः फ्रेंच राज्यक्रांतीमुळे देणगी मिळाली आणि अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धामध्ये त्या ठिकाणी इंग्लंडची जी जाचक बंधने होते ते जुगारून त्या ठिकाणी अमेरिकन जनता स्वातंत्र्य झाली आणि फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये अनियंत्रित राजेशाहीला विरोध करून अन्यायकारक सरंजामशाही नष्ट करून जनतेने लोकसत्ता, प्रजासत्ताक त्या ठिकाणी स्थापन केलं। अशा प्रकारे बालमित्रांनो, आपण लक्षात ठेवूया की इसवी सन 1789 मध्ये फ्रान्समध्ये जी काही घटना घडली, अन्यायकारक राज्यव्यवस्था उलथून टाकली, त्याच घटनेला फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखले जाते।